पूर्वीचे दिवस तुम्हाला आठवत आहे, जेव्हा आपण लहानपण शाळेत येत होतो तर अशा प्रकारे येतो. बघा हे दप्तर, यामध्ये वह्या पुस्तकं होते, हा आपली फाटलेली फाटलेली पॅन्ट होती, हे बघा ठिकाण लावलेली, हा फाटलेली पॅन्ट घालून येत होतो. आणि हे शर्ट फाटलेलं. असं आपण गरीब गरीब परिस्थितीत आपण शाळेत येत होतो, आपल्याला खायला काय नव्हतं, पाय चप्पल नव्हती, कपडे नीट नव्हते, आपले फाटलेले कपडे ठिकाण लावून आपण येत होतो. असे आपण सर्व विभागातून येण्यातून या शाळेत येत होतो. तर तुम्हाला जुनी आठवण सांगत आहे, तुम्हाला माहिती शाळेची सुट्टी झाली, आपण चार मित्र एकत्र येऊन एक पेरू घेत होतो. पैसे कुणाकडे नव्हते, मग एक एक तुकडा आपण आपल्या मित्रांना देत होतो, हे देत होतो. आपण सगळे मित्र म्हणून आपण हे खात होतो. त्यानंतर आपण गोळ्या घेत होतो, गोळ्या असायच्या शर्टामध्ये आपण असं तोडून आपण प्रत्येक मित्राला आपण एक एक तुकडा देत होतो. असे आपले गरिबीचे दिवस होते, खूप गरीब, कपडे नव्हते, काय नव्हते, खायला अन्न नव्हतं आपल्याला. अशा काळात आपण या नेताजीमध्ये आपले दिवस काढलेल्या. मला माहिती 15 ऑगस्ट 26 जानेवारी असली तर आपण इस्त्रीला पैसे नव्हते आपल्याकडे, आपण तांब्याने इस्त्री करायचो, विशी खाली ठेवायचो आणि सकाळी उठून मग ते कपडे घालून शाळेत यायचो झेंडा वंदनला. पण त्यावेळेस आपल्या आईची आठवण आपल्याला यायची. आपली आई सकाळी उठून आपल्या लेकरांसाठी आपल्या लेकरांसाठी गुळाचा चहा बनवत होती आणि तेच आणि बटर असं पिऊन आपण लेकरं सगळे खात होतो, सगळे विद्यार्थी खात होतो आणि आपण चालत चालत शाळेत येत होतो. पोटात अन्न नसायचं आपलं, पण आपल्या शिक्षकांनी आपल्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. इतक्या लांबून लांबून शाळेत येत होते आणि आपल्याला शिक्षक होते. त्यापेक्षा महान गुरु म्हणजे आपले आई वडील. आपले वडील कामाला जायचे सायकलवर, आपली आई सकाळची उठून आपल्या मुलांसाठी जेवण बनवत होती. घरात आपण सर्व बहीण भाऊ असायचो. तर असा हा आपला काळ होता. हे आपला मी भावनिक केलेला आहे तुम्हाला. जर तुम्हाला जर आवडलं तर नक्की तुमच्या डोळ्यात पाणी आले तर मला नक्की माझ्या मोबाईलवर सांगा तुम्ही, कारण हे आठवण कुणी सांगू शकणार नाही आणि कुणाला आठवणार देखील नाही. असे हे आपले दिवस होते. आपले हे इथं बसायचो आपण प्रार्थनेला, इथं बसायचो, गॅदरिंग असायचं, गॅदरिंग मध्ये आपण इथं बसायचो. पहा हे सगळे गॅदरिंगचा स्टेज असायचा आणि इथे विद्यार्थी बसायचे. आपली आई आपले वडील यांनी फार कष्ट केलेले आहे, आपल्या शिक्षकांनी फार कष्ट केलेले आहे, म्हणून आज आपण इथपर्यंत आलेलो आहे. तिथे दप्तर तुम्हाला माहिती बॅग नव्हती आपल्याला, पण हे दप्तर घेऊन आपण असे यायचो, खांद्यावर दप्तर घेऊन यायचो. त्यामुळे माझे जे मी थोडी भावने केली त्याबद्दल मला क्षमा करा. सिवा जा